नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या शेतातील पिकांचे अपडेट। त्याचबरोबर खूप दिवसानंतर आम्ही चिकन दम बिर्याणी बनवलेली आहे, तर ही बिर्याणी कशी बनवली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा। धन्यवाद, आभारी आहोत। आपण पाहत असेल हा आपला टोमॅटोचा भाग होता। इथं टोमॅटो उलगल्यानंतर म्हणजे टोमॅटो संपलेत आता, आणि लाकडं आपण तशीच ठेवलेली आहे, आणि त्यामध्ये आता आपण घोसाळे लावलेले आहेत, त्याचबरोबर भेंडीसुद्धा लावलेली आहे आणि राजमा लावलेला आहे। तर हे कशा प्रकारे आपण त्याची लागवड केली हे आता मी तुम्हाला दाखवतो आहे। आपण पाहत असेल इथं घोसाळे लावलेले आहेत, त्याच्यानंतर परत पुढं 1.5 ते 2 फुटाच्या अंतरावर परत एक झाड लावलेलं आहे घोसाळ्याचं, समोर एक। अशा प्रकारे आपण हे घोसाळे लावलेले आहेत, एक आड एक सरी सोडून, म्हणजे आता या सरीला लावले तर याच्यानंतर मध्ये एक सरी सोडली, त्याच्यानंतर पलीकडच्या सरीला, आणि जी मध्ये आपण सरी सोडलेली आहे तिला आपण भेंडी लावलेली आहे। आपण पाहत असेल इथं एक भेंडी आहे, समोर एक आहे, त्याच्यानंतर मध्ये एक लावलेली आहे आणि पलीकडच्या साईडनी एक लावलेली आहे। अशा प्रकारे प्रत्येक सरीला 3-3 दाणे भेंडीचे लावलेले आपण 1-1 फुटाच्या अंतरावर, 3-2-2 दाणे 3 एका सरीवर 3 ठिकाणी असा राजमा लावलेला आहे आपण पाहत असेल। आणि शेजारच्या सरीला दोन्ही घोसाळे आहेत आणि मधल्या सरीला आपण राजमा केलेला आहे, तर राजम्याच्या 4 साऱ्या केलेल्या आहे आपण, आणि बाकी साऱ्यांना भेंडी लावलेली आहे। आणि ज्यामध्ये मोकळ्या साऱ्या राहिल्यात त्यांना आपण, ज्या लाकडं उभी दिसतात आपल्याला तिला आपण घोसाळे लावलेले आहेत। पलीकडे वांग्यांची पहिल्या वेळेस जी वांगी येतात ती उलगून गेलेली आहे, आता दुसऱ्या वेळेसाठी परत ही झाडं आपण तयार करतोय, त्यांची कटिंग करून त्यांना खत घालून ती परत दुसऱ्या वेळेसाठी आपण तयार करणार आहोत। आपण पाहत असेल अशा प्रकारे कांद्याचं रोप सुद्धा आता लागवडीसाठी तयार झालेलं आहे, समोर जे मोकळं दिसतंय, तर मध्ये जो 2 ते 3 दिवस मुसळधार पाऊस झाला त्यामध्ये हे रोप गेलेलं आहे, तरी बऱ्यापैकी रोप आहे आता आपल्याकडं। साधारणतः 1-4 ते 5 दिवसामध्ये या रोपाची लागवड होईल। इकडं आपण पाहत असेल या शेतामध्ये आपण राजगिऱ्याची भाजी केली होती, पाहत असेल सगळी वाळून गेलेली आहे, 2 दिवस जो मुसळधार पाऊस झाला पाठीमागं त्या पावसामध्ये ही भाजी पूर्ण गेलेली आहे। भाताच्या पिकाचे दाणे आता भरायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहत असेल साधारणतः दिवाळी झाल्यानंतर 1-4 ते 5 दिवसामध्ये हे भात काढण्यासाठी येईल। तर चला मित्रांनो, पाहूया आता आम्ही ही बिर्याणीची रेसिपी कशा प्रकारे बनवली। बिर्याणी बनवण्यासाठी सर्वात पहिलं मित्रांनो आपण कांदा कापून घेतलाय, कांदा कट केल्यानंतर लगेच टोमॅटोसुद्धा कट करून घेतोय। आपण पाहत असेल इथं आम्ही कशा प्रकारे टोमॅटो कट करून घेतोय, अशा प्रकारे आपण कांदा टोमॅटो कट करून घेतलाय, टोमॅटोचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेत, आणि कांदा थोडा जाड ठेवलाय आणि थोडा लांब पण कट केला आहे। त्यानंतर लगेच आपण मिरच्यासुद्धा उभ्या चिरून घेतो आहे, जेणेकरून आपण जे चिकन मॅरिनेट करणार आहोत त्यामध्ये ह्या मिरच्यांचा आपण वापर करणार आहोत, त्यासाठी आपण मिरच्या उभ्या चिरून घेतो आहे। मिरच्या चिरल्यानंतर लगेच आपण पुदिना कट करून घेतो आहे। आपण पाहत असेल एकदम फ्रेश पुदिना आहे, पुदिना कट करून झाल्यावर लगेच कोथिंबीरसुद्धा कट करून घेतो आहे। आपण पाहत असेल इथं आम्ही कशा प्रकारे टोमॅटो, मिरच्या, पुदिना आणि कोथिंबीर कट करून घेतलेली आहे। त्यानंतर लगेच मित्रांनो आपण चुलीवर तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे। आपण पाहत असेल तेलाला उकळी फुटायला लागलेली आहे,
आणि त्यामध्ये मग आपण कांदा मिक्स करतोय. मित्रांनो, इथं कांदा आपल्याला ब्राऊन कलरचा होईपर्यंत तेलामध्ये फ्राई करून घ्यायचा आहे, तळून घ्यायचा आहे. आपण पाहत असेल कांद्याला गोल्डन कलर आलेला आहे. आता आपण हा कांदा लगेच काढून घेतोय. पाहू शकाल आपण इथं कांदा आपण ब्राऊन कलरचा होईपर्यंत तेलामध्ये तळून घेतलाय. यानंतर मित्रांनो, वेळ होती ती चिकन मॅरिनेट करण्याची. चिकन मॅरिनेट करण्यासाठी सर्वात पहिलं त्यामध्ये आपण दही घेतलेलं आहे. अर्धा किलो दही टाकलेलं आहे. दही टाकल्यानंतर त्यामध्ये 4 चमचे आलं लसूण पेस्ट आपण टाकलेली आहे. त्यानंतर जो आपण कांदा फ्राय केला होता तो कांदा आपण इथं टाकतोय. साधारणतः 100 ग्रॅम कांदा आपण यामध्ये टाकला आहे. त्यानंतर ज्या मिरच्या आपण उभ्या कट केल्या होत्या त्या मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहे. आपण पाहत असेल 1 किलोच्या हिशोबाने आपण 4 मिरच्या टाकल्यात, 2 किलोच्या हिशोबाने 8 मिरच्या. त्यानंतर पुदिना, कोथिंबीर, कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे. आणि त्यानंतर आपण 2 लिंबू पिळलेले आहे मित्रांनो चिकनमध्ये. लिंबू पिळताना मित्रांनो त्याच्या बिया आपल्या चिकनमध्ये पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर मिरची पावडर टाकलेली आहे 3 चमचे. मिरची पावडरनंतर कांदा लसूण मसाला 3 चमचे, हळद 1 चमचा आणि बिर्याणी मसाला 1/2 पुडी. आणि सर्वात शेवटी आपण चवीनुसार मीठ टाकतोय. मीठ टाकल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व पीसला मसाला व्यवस्थित लागेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपण पाहत असेल इथं आम्ही कशाप्रकारे हे चिकन मिक्स करून घेतोय. सर्व पीसला मसाला लागेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हे चिकन मॅरिनेट होण्यासाठी जवळजवळ 2 ते 3 तास आपल्याला ठेवायचं आहे. व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे मित्रांनो. चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवल्यानंतर मग आम्ही लगेच पातेल्याला राख लावून घेतली, जेणेकरून पातेलं जास्त काळं पडणार नाही यासाठी आपण पातेल्याला राख लावून घेतोय. आपण पाहत असेल इथं मी कशाप्रकारे ही राख लावून घेतोय. राख लावल्यानंतर लगेच त्या पातेल्यामध्ये आपण पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. आपण पाहत असेल चूलसुद्धा आपली पेटलेली आहे आणि पाणी उकळण्यासाठी आपण ठेवलेलं आहे. या पाण्यामध्ये आपण मित्रांनो खडा मसाला टाकलेला आहे आणि खडा मसाल्याबरोबरच तूपसुद्धा टाकलेलं आहे, जेणेकरून आपण जो राईस शिजवून घेणार आहोत त्याला त्याचा वास लागेल. आणि सर्व शेवटी मीठ टाकलेलं आहे. इथं आपण पाहत असेल आपण दावतचा तांदूळ घेतलेला आहे. या तांदळामध्येच आपण आज आपली बिर्याणी तयार करणार आहोत. पाणी उकळल्यानंतर आपल्याला हे तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकून घ्यायचे. आपण पाहत असेल इथं आम्ही कशाप्रकारे हे तांदूळ त्या पाण्यामध्ये मिक्स करतोय. आणि नंतर मग थोडी जास्त आग पेटवली तरी चालेल. आपल्याला हे तांदूळ थोडेसे कच्चे शिजवून घ्यायचे, जेणेकरून नंतर आपण दम देताना एक तांदूळ व्यवस्थित शिजेल. आपण पाहत असेल इथं तांदळाला आता उकळे आलेली आहे आणि तांदूळ शिजलेत का नाही हे आपण चेक करून घेतोय. तांदूळ शिजून थोडासा कच्चा राहिला पाहिजे मित्रांनो, जेणेकरून आपण तो तांदूळ बिर्याणीला दम देताना तो व्यवस्थित शिजतो. तांदूळ तयार झाल्यानंतर आपण लगेच त्याच्यातलं पाणी काढून घेतोय. आपण पाहत असेल इथं आम्ही गाळणीच्या साह्याने जो खडा मसाला आहे तो खाली पडू नये म्हणून तो त्याच्यामध्ये ठेवतोय आणि त्याच्यातलं सर्व पाणी काढून घेतोय. आपण पाहत असेल आम्ही सर्व पाणी काढून घेतलंय आणि तांदूळसुद्धा दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे. त्यानंतर लगेच आपण पातेल्यामध्ये तेल टाकलं. तेल टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला त्यामध्ये खडे मसाले मिक्स करायचे. खडे मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर
त्यामध्ये आपण कांदा टाकतोय. कांदा टाकून द्यायचा, कांदा फक्त परत एकदा आपल्याला कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा जाळणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. कांदा जळू नये म्हणून सतत हलवत राहायचं. कांदा थोडा परतल्यावर त्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट मिक्स केलेली आहे. आलं लसूण पेस्ट व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्यामध्ये आपण टोमॅटो टाकलेले आहे आणि ते व्यवस्थित हलवून घेतोय मित्रांनो, जेणेकरून कांदा टोमॅटो खडा मसाला हे जळणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. यानंतर वेळ होती ती आपण मॅरिनेट केलेलं चिकन टाकण्याची. आपण जवळजवळ 3 तास हे चिकन मॅरिनेट केलेलं आहे, त्यानंतरच मग आपण बिर्याणी तयार करायला घेतलेली आहे. आपण पाहत असेल चिकन टाकल्यावर ते सुद्धा आपण व्यवस्थित परतून घेतोय. कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मिक्स होईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण परत एकदा 3 चमचे मिरची पावडर, 2 चमचे कांदा लसूण मसाला, त्यानंतर एक पूर्ण पुडी बिर्याणी मसाला, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ मिक्स केलेलं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून शिजण्यासाठी ठेवतो आहे आपण. आणि सर्व शेवटी आपण यामध्ये धना पावडर मिक्स केलेली आहे. त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये आपण जो सुरुवातीला कांदा फ्राय केला होता ब्राऊन गोल्डन कलरचा होईपर्यंत तो कांदा परत टाकायचा आहे त्यामध्ये. कांदा टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आपण परत टाकतोय पुदिना, कोथिंबीर, ज्या आपल्या मिरच्या आपण ज्या मिरच्या उभ्या चिरल्या होत्या त्या मिरच्या सुद्धा आपण त्यामध्ये टाकतोय. आणि हे मिश्रण व्यवस्थित परत एकदा हलवून घ्यायचंय आणि शिजण्यासाठी झाकून ठेवून द्यायचंय. आपण पाहत असेल इथं आपण जे चिकन मॅरिनेट करून शिजवण्यासाठी आता ठेवलेलं आहे तर एकदम कमी आगेवर हे चिकन आपल्याला शिजवायचंय. आपण पाहत असेल इथं आपलं चिकन आता व्यवस्थित शिजायला लागलेलं आहे. चिकन शिजण्यासाठी थोडा वेळ लागेल. यामध्ये मित्रांनो आपण पाणी अजिबात मिक्स केलेलं नाही आहे. जे आपण दही मिक्स केलं होतं त्याचंच हे पाणी निघलेलं आहे साईडचं आणि त्यामध्येच आपण हे चिकन व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. आपण पाहत असेल कशा प्रकारे हे चिकन मसाला सोडतोय, तेल मसाला सोडतोय. 70 रुपयाने घेतली होती, डबल विकले, मग संध्याकाळी डबल घेतली. नाही याच्यात पूर्ण शिजवायची गरज नाही ना. जवळजवळ 15 ते 20 मिनिटानंतर आपलं चिकन आता व्यवस्थित शिजलेलं आहे. चिकन शिजल्यानंतर आपण हे जे चिकन शिजवलं होतं ते आपण दुसऱ्या एका पातेल्यात काढून घेतोय. कारण आपण बिर्याणी चुलीवर बनवतोय त्यामुळं खाली पातेल्याचं जे बूड असतं त्या लगत जळण्याची शक्यता आहे. त्यासाठी मग आपण खाली राईसचा एक थर टाकतोय जेणेकरून जळाला तरी राईस जळेल, चिकनचा मसाला जळणार नाही. आपण पाहत असेल इथं आपण कशा प्रकारे राईस व्यवस्थित लावून घेतोय बुडाला. आणि मग त्याच्यावर आपण चिकनचा एक थर टाकतोय. गरम येते तोच उद्योग आहे. घ्या धरून दोन घे तसं येईल का बघा, ये ना पाहता या पुढं.
तिरका धरा ना पातील, इकडे वाटायचं ना आपल्याला माल. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण खाली तळाला राईस टाकलेला आहे, त्याच्यावरती चिकन टाकलेले आहे आणि त्यानंतर त्याच्यावर पुन्हा एकदा आपण राईस टाकणार आहोत. आपण पाहत असेल आता इथं आम्ही कशा प्रकारे परत एकदा त्याच्यावर राईस टाकून घेतोय. आपण पाहत असेल इथं आपण सर्वात खाली राईस टाकलं होतं, त्यानंतर चिकन, परत राईस आणि त्याच्यावर जो आपण फ्राय केलेला कांदा होता तो टाकतोय. आपण पाहत असेल कांदा आपण कशा प्रकारे टाकून घेतलाय. त्यानंतर कलरसाठी मित्रांनो आपण केसर दुधामध्ये भिजत ठेवलं होतं, जो नॅचरल कलर असतो तो मिळवण्यासाठी. आपण पाहत असेल तर आपण तो केशरचा कलर तयार केलेला आहे, तेच आपण इथं बिर्याणीमध्ये टाकतोय. कोथिंबीर टाकून त्यानंतर जे केशर आपण दुधामध्ये भिजवलं होतं ते दूध आपण कलरसाठी टाकतोय. आपण पाहत असेल इथं आपण कशा प्रकारे कलरसाठी केशर आणि दुधाचा वापर केलेला आहे. त्यानंतर परत एकदा आपण त्याच्यावर चिकन टाकतोय. चिकन टाकल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यावर आपण राईस टाकणार आहोत. राईस टाकल्यानंतर त्याच्यावर परत एकदा फ्राय केलेला कांदा, पुदिना आणि कोथिंबीर टाकणार आहोत आणि कलरसाठी केशरचं दूध. नाही नाही टोमॅटो. जवळजवळ आपली बिर्याणी आता तयार होत आलेली आहे मित्रांनो. राईस आणि चिकन टाकल्यानंतर आपल्याला सर्वात शेवटी त्याच्यावर कांदा, कलर आणि मिरची टाकलेले आपण आणि सर्वात शेवटी आपण याच्यावर तूप टाकतोय. आपण पाहत असेल अशा प्रकारे आपली बिर्याणी दम देण्यासाठी आता तयार झालेली आहे. कलर सुद्धा आपण केशरचा नॅचरली कलर तयार केलेला आहे बिर्याणीसाठी. दम देण्यासाठी पातेलं व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे आपल्याला आणि त्याच्यातील वाफ बाहेर जाऊ नये म्हणून त्याच्यावर आपल्याला काहीतरी जड वस्तू ठेवायची. तर इथं आपण विटेचा वापर केलेला आहे आणि एकदम कमी आगीवर या बिर्याणीला आपण दम देतोय. आपण बिर्याणी पाहून बिर्याणीची चव तर आपण समजून गेलेच असाल की बिर्याणी कशा प्रकारे तयार झाली असेल, तिची चव काय लागत असेल. तर यानंतर मग बिर्याणी तयार झाल्यावर लगेच आम्ही जेवण करण्यासाठी घेतलं. आपण पाहत असेल ज्यावेळेस आम्ही झाकण उघडतोय तर त्यावेळेस कशा प्रकारे वाफा वरती येतात ते. तर अशा प्रकारे मित्रांनो आपली चिकन दम बिर्याणी आता तयार झालेली आहे. बिर्याणी तयार झाल्यानंतर लगेच आम्ही जेवण करायला बसलो. बिर्याणी त्याचबरोबर कांदा, लिंबू आणि काकडी कॉम्बिनेशन खूप जबरदस्त होतं मित्रांनो आणि बिर्याणीची टेस्ट सुद्धा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.